2019 हे वर्ष म्हटलं की निवडणुकांचं वर्ष मानलं गेलं आणि या वर्षात देशभरात मोठमोठ्या राजकीय उलथापालथ आणि घडामोडी देखील घडल्यात. काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण पाहूयात. राहुल गांधींचा राजीनामा. 2019 मध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला तेव्हा काँग्रेसमध्ये एकच खळबळ उठली. लोकसभा निवडणुकीत कडव्या पराभवानंतर राहुल गांधींनी जुलैमध्ये पदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींनी हा चार पानांचा राजीनामा लिहून ट्विटरवरती शेअरही केला. माझा जन्म एक काँग्रेसमॅन म्हणून झालाय. हा पक्ष नेहमी माझ्या पाठीशी होता आणि तो माझ्या अंतकरणात आहे आणि तो कायम राहील असं राहुल गांधी यावेळी म्हणाले होते. सर्व युक्त्यानंतरही राहुल गांधी सहमत नव्हते. कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांनीही धरणे आंदोलन केलं परंतु राहुल मात्र मानले नाहीत. त्यानंतर पुन्हा सोनिया गांधींना काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. दरम्यान प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आंध्र प्रदेशमध्ये सत्ता पालट. यावर्षी आंध्र प्रदेशातही मोठा राजकीय गदारोळ झाला. लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीनंतर जगनमोहन रेड्डी यांचं नाव चर्चेत आलं. 46 वर्षीय YSR काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी चंद्रबाबू नायडू यांचं राजकारण राज्यातनं हद्दपार केलं. 46 वर्षीय YSR काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी चंद्रबाबू नायडू यांचं सरकार राज्यातनं हद्दपार केलं. आंध्र प्रदेशात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांची जादू इतकी वाढली की YSRनं लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकल्या. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीतही तेलुगू देसम या पक्षाला पराभूत करून 175 पैकी 151 जागा मिळवल्या. विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय नोंदवून जगनमोहन रेड्डी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. भाजप सेना 30 वर्षांची युती तुटली. यावर्षी महाराष्ट्राची राजकीय लढाई देखील चर्चेत होती. ऐतिहासिक दृष्ट्या इथल्या राजकीय घटना बऱ्याच काळासाठी लक्षात राहतील. इथे भाजप शिवसेनेनं एकत्र निवडणुका लढवल्या आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं 50-50 सूत्र ठेवून नवा वाद निर्माण केला. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर ठाम होते. परिणामी भाजपला शिवसेनेपासून वेगळं व्हावं लागलं. राजकीय नाटकानं अशी पाळी घेतली की भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्यासह रात्रीतनं सरकारही स्थापन केलं. याबद्दल प्रचंड राजकीय गोंधळही उठला. विधानांचा आणि आरोपांचा पूर आला. परंतु हे सरकार केवळ 3.5 दिवस टिकू शकलं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला आणि यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासह सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. ठाकरे कुटुंबातनं प्रथमच मुख्यमंत्र्यांची स्थापना करण्यात आली. भाजपच्या हातून 5 राज्य निसटली. यावर्षी एकीकडे भाजप सरकारनं अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि असं असतानाच त्यांना अनेक राजकीय अडचणींना सामोरं जावं लागलं. या वर्षात भाजपला राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड ह्या राज्यांमध्ये सत्तेपासून मुकावं लागलं. महाराष्ट्रानंतर दुसरा मोठा झटका झारखंडला बसला. इथे भाजपला सत्ता टिकून ठेवता आली नाही आणि झामुमो काँग्रेसच्या आघाडीनं त्यांचा चांगलाच पराभव केला. रघुवर दास स्वतः निवडणूक हरले. त्यांचा भाजपच्या बंडखोर आणि बलवान सेनापती सरयू रायनं मोठ्या मतांनी पराभव केला. त्यामुळे इतर राज्यांमध्ये भाजपा कमकुवत होतोय का असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.